उमेदवारीनंतर पंकजा मुंडेंनी केली प्रचाराला सुरुवात. ही निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, बीडच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात जाणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट, पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार, प्रचारासह विजयाच्या सभेलाही येणार, बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या तोंडावर औरंगजेब पुन्हा कबरी बाहेर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून औरंगजेबावरून भाजपवर टीकास्त्र, भाजपमध्ये औरंगजेबी वृत्ती, ठाकरेंची टीका, तर औरंगजेबही गुजरातमध्येच जन्मला, दानवेंचा हल्ला बोल. राज ठाकरेंची एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत सुरू असलेली बैठक संपली, मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये दीड तास झाली तिघांमध्ये चर्चा, राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. कोल्हापूरची जागा मवियाच्या ऐक्यासाठी सोडली, राऊतांचं स्पष्टीकरण, आंबेडकर सोबत असतील तर मवियाला ताकद मिळेल, राऊतांचं वक्तव्य. पंचायतसोबत चर्चा सुरू आहे, त्या दोन दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होईल, नाना पटोलेंची माहिती. सांगलीचा उमेदवार एकतर्फी जाहीर करणं अयोग्य, काँग्रेसच्या विक्रम सावंत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका, काँग्रेस ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार नाही, विक्रम सावंतांचं स्पष्टीकरण. अमरावतीतून जातीचे खरे प्रमाणपत्र असलेला उमेदवाराला विजयी करायचं आहे, आमदार यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांवर जोरदार हल्ला बोल. विकसित भारत संकल्पाचे मेसेज थांबवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला निवडणूक आयोगाकडून मेसेजिंगचे वितरण त्वरित थांबवण्याचे निर्देश. मनसे नेत्यांची शिवतीर्थावरील बैठक संपली, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा, मात्र महायुतीमध्ये मनसेच्या प्रवेशासंदर्भात मनसे नेत्यांची चुप्पी. विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका करू नका, महायुतीतील स्थानिक नेतृत्वासोबत संपर्क समन्वय ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंचे प्रवक्ते लोकसभा निरीक्षकांना सूचना. शिवानी वडेट्टीवार यांच्याऐवजी विजय वडेट्टीवारांनी स्वतः लढावं, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे वडेट्टीवारांना निर्देश, वडेट्टीवार यांनी आज निर्णय कळवावा, समितीच्या वडेट्टीवारांना सूचना. शिंदे फडणवीसांना गावबंदी केली पाहिजे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य, आरक्षणासाठी एक दिवसाचं अधिवेशन घेऊन खेळी केली, प्रणिती शिंदेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्ला बोल. परभणी लोकसभेमध्ये भाजप 2 लाख मतांनी विजयी होईल, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा, परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी, बबनराव लोणीकर यांची मागणी. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची बर्वेंना नोटीस, तर मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं बर्वेंचं स्पष्टीकरण. काँग्रेसला पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसच्या उमरेडमधील आमदार राजू पारवे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उठा. श्रीनिवास पवारांनंतर पवार कुटुंबातील आणखी एक व्यक्ती अजित पवारांविरोधात, पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांना पश्चाताप झाला असेल, शरद पवारांच्या बहीण सरोज पाटलांचं वक्तव्य. भावना गवळींनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरुवात, बैठकीतून खासदार भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुजरात पंजाब ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील राज्यामधील अधिकाऱ्यांच्या बदल्या. यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कृषी कार्यालयामध्ये ठिय्या, शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं संताप, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. किशोरी पेडणेकरांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा, कोविड बॉडी बॅग खतीत घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.